इचलकरंजीतील जवाहर नगर परिसरात एका घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात दहा जणांना अटक करून चार मोबाईल संच आणि रोख रक्कम असा सुमारे अठरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरामध्ये स्वामी कारखान्याजवळ असणाऱ्या काजवे बिल्डिंगमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर आज सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून दहा जणांना अटक केली त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे अठरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली